वय वर्ष 115 या वयात प्रोस्टेट ग्रंथींची शस्त्रक्रिया म्हणजे मृत्यूच्या प्रवेशद्वारात जाणंच, पण सांगलीत महिन्याभरापूर्वी ही शस्त्रक्रिया पार पडली आणि रुग्णाचे प्राण वाचले. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक चमत्कारच मानला जातोय. अबब 115 वर्षांच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया. डॉक्टरांनी वाचवले वयोवृद्ध रुग्णाचे प्राण. सांगलीत वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार. हे आहेत अली शाह कादरी. वय वर्ष 115. अगदी मृत्यूच्या दारातून ते परत आलेत. त्यांना प्रोस्टेट ग्रंथीचा आजार होता आणि या वयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं म्हणजे जीवाशी खेळच. मात्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद खोचीकर यांनी हे शिवधनुष्य पेललं आणि कादरींवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. एक तर त्यांचं वय 115 वर्ष किंवा त्याहूनही अधिक, त्यांना असणारे प्रोस्टेट ग्रंथीही त्यांच्या वयापेक्षाही जास्त, म्हणजे 150 ग्रॅम एवढ्या आकाराची होती. त्यांना असलेला हृदयविकार, त्यांची असलेली क्षीणता आणि त्यांना पूर्वी झालेली मणक्याची शस्त्रक्रिया, या सर्वांच्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया जी लागणार होती ती अत्यंत किचकट आणि पूर्ण आव्हानात्मक आणि गुंतागुंताची होती. अत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान असणारं ICU आणि पोस्ट ऑफ केअर उशेकाल हॉस्पिटलमधील उत्तमोत्तम असल्यामुळे हे पेशंट सर्वात चांगल्या रीतीने सुखरूप घरी पोहोचू शकले. दुसऱ्या महायुद्धासह अनेक सैनिकी मोहिमांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले कादरी आधी ब्रिटिश आणि आता भारत सरकारचे सेवानिवृत्त धारक आहेत. त्यांच्या जन्मतारखेच्या सर्व पुराव्यांची कर्नाटक सरकारच्या दप्तरी अचूक नोंद आहे. चेन्नई बंगळुरू येथील तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार गेल्या महिन्यात ते डॉक्टर खोचीकर यांच्याकडे आले होते. 12 नोव्हेंबरला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आज ते ठणठणीत झालेत. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. विजय पाटील, साम TV, सांगली.